झेंड्याकडे बघतो हो मग आता उचलून ठेवा बाजूला त्याचं वचन बघण्यासारखं होतं म्हणजे तुम्हाला जर तो पहिला फोटो जर मिळला त्याचा कुठे तुम्ही माणसान लईच तयार होता पहिले काम करणार बघ काय हा ज्यांना सहन होत नाही ज्यांना हार पचत नाही त्यांनी मैदानात येऊच नाही म्हणजे कोणी बी चॅलेंज करून दाखव की ह्या वयाचा बैल मी सांभाळतोय आता कोरोबंडे हे आप्पांचं एटीएम कार्ड होत हो बरोबर लय म्हणजे अतिशय छान कुठून खरेदी केलं आप्पा नाव सांगा की तुकाराम पंढरीनाथ बांडोलकर पहिल्याचं नाव अंजिरे गाव सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे म्हणजे सासवडचा अंजीर तो ह्योच हो 2001 साली पहिलं फायनल घेतलं होतं त्याने त्याच्यानंतर 2011-12 शर्यती बंद झाल्या तोपर्यंत जवळजवळ त्याने 150 ते 200 फायनल घेतल्या असतील एवढे प्रत्येक मैदानात फायनल घेतले आणि विशेष म्हणजे दोन्ही खांदे पाळायचा कडनही पाळायचा आणि आतूनही पाळायचा ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलालात तो राहायचा एक नंबर असो किंवा दोन नंबर असो पण राहायचाच तो गुलालात वस्त्र घेऊन वगैरे जास्त पाळायचा बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर पळाला बोरबाग बोर वेल्ला मुळशी सातारा तुमचं आणेवाडीचे फायनल आहेत नागठाण्याचे फायनल आहेत त्याच्यानंतर सासवडची फायनल आहे परत बोरबागात जवळजवळ सगळ्याच मैदानांची फायनल आहेत मुळशीमध्ये आंबरवेडची बर कोठावड्याची फायनल आहे बरोबर म्हणजे सांगता येणार नाही तेवढे फायनल आहेत त्याच्यात आणि त्याचं म्हणजे अजून चालणं बिलणं चांगलं आहे आम्ही पळवत नाही आत्ता त्याला पण तो अजून बी फेऱ्याला वगैरे पळू शकतो पण आम्ही म्हणलं नको पळवायला कारण एखादा पडला ट्रसाळला वगैरे असं म्हणून तो इतक्या वर्ष जागला त्याला लय व्यवस्थित जपला म्हणून त्याच्या पायाला वगैरे कुठं असं गाठी आलं आहे सुजलं आहे शिपूट मोडलं आहे असं अजिबात नाही कारण तो बैल अंगाला हातच लावून द्यायचा नाही असं होतं अजून तो अंगाला हात लावून हां अंगाला हात लावून देत नाही साबण वगैरे लावून देत नाही नुसतं पाणी मारायचं शिंग करून दिली नाही कधी कधीच नाही कधीच नाही ती आहे ते जे खड्डे दिसतात तुम्हाला ताला की त्याने उकार खड्डे हो सगळे प्रत्येक मैदानात जायचं आणि लोक पाहायला जायचे त्याला खडकाव बांधा तुम्ही कशावर बांधा ते उकारणारच खड्डा पाडणार हा त्याचा पहिला फायनल कोणत्या वर्षी 2000 साली बोर तालुक्यामध्ये शिंदे म्हणून गाव आहे बाजीप्रभू देशपांड्यांचं गाव आहे शिंदमध्ये एक नंबर केला होता लाडक्या आणि अंजीर लाडक्या जळगाववरून घेतला होता तो जळगाव प्रांचड होता त्यावेळेस अंजीर रायगावकरांचा होता 23 वर्षापूर्वी याचा पहिला एक नंबर केला होता किती वर्ष पळाला 2012 पर्यंत पळाला त्याच्या पुढं पळाला पण म्हणजे त्यानंतर शर्यती बंद झाल्या ना 6-7 वर्ष बंदच होते आपण बिनजोड वगैरे म्हणजे आपल्या परिस्थितीचं म्हणून बिनजोड वगैरे नाही आपण कधी जास्त म्हणजे त्या विषयातच नाही आपलं पाठीवर पळायचं असेल तरच वस्त्र वगैरे भरपूर शिकली भरपूर विकली त्यांनी शिकवलेली वस्त्र आपण बैल बी चांगली बाहेर जाऊन द्यायचं नाही कधी दुसऱ्या बैलाला त्याचं वय 27 आहे आता हो झेंड्याकडे बघतोय हो मग आता झेंडा ते काय ते बघवा झेंडा दिसतोय त्याची नजर झेंड्यावर आता या वयात हा असा बघत असेल जेव्हा अतिशय चांगलं आणि ह्याच्यासारखा बैल परत आम्हाला बी मिळणार नाही आणि मला तो वाटत नाही असा असा बैल तयार होईल तेवढा शाना आणि लय म्हणजे अतिशय शाना होईल कुठून खरेदी केलं रायगाववरून केला होता पोपटराव गायकवाड म्हणून होते त्यांच्याकडून खरेदी केला होता आणेवाडी रायगाव नाही का तिथून 61,000 रुपयाची खरेदी होती त्यावेळी 61,000 घेतलं होतं का पळून बघितलं नाही पळून बघितलं होतं शेंद्रेच्या मैदानात पळून बघितलं होतं चांगला पळाला हो हो आमचा बी एक बैल चांगला होता एक नंबरचा त्याची न्याची गाडी चांगली पळाली मग घेतला आपण आता तुम्ही किती वर्ष बैलगाडी क्षेत्रात होता मी साधारण त्याच्या बी आधी बरं आमच्या वडिलांच्याकडे बैल होती पहिली शर्यतीची 72 पासून वडील पळवत होते 72-73 दुष्काळ होता ना त्यापर्यंत मग त्याच्यानंतर मग मी जसं मला कळायला तसं मी बैल घेतली मग नंतर नाशिकवरून आणली पहिले नंतर मग अंजीर घेतला पहिले 2 बैलं घेतली मग अंजीर घेतला आणि नंतर मग चालूच झालं म्हणजे रेग्युलर नाही का बरेच बैलं येऊन गेली बरेच विकली सुद्धा म्हणजे व्यापारच करायचो मी घ्यायचं विकायचं फक्त याला विकलं नाही शेवटपर्यंत आणि शर्यतीमध्ये आता
बक्षीस लई झाली आता म्हणजे मोठ्या प्रमाणात झाली. आयोजक मंडळी बैलगाडी मालकांना म्हणजे नाही का त्यांच्या सगळ्या हाऊस गाड्या आता भारत केसरी झालं ओळखीचं एक नंबर वायतन झालं बघितलं असेल तुम्ही भारत केसरी झालं परत हे झालं आपली चंद्रावर पहिल्यांनी भरवलेलं मैदान थारचं ते बी एक नंबर मैदान झालं म्हणजे अशी मैदान आता चांगले झाले उलट चांगले दिवस झाले बैलगाडी मालकांना. हे जे वयाचा बैल आहे का आता माझ्या अंदाजान तर नाही तुमच्या बघण्यात नाही 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 आवरवाडीचा बावल्या आणि हे त्यावेळेचा बैल हा बावल्या आणि हे एकाच वेळेस पळत होती बैलाचं बाकीचं गुण सगळं चांगलं आहे आणि मापात म्हणजे तब्येत वगैरे त्याची लय आम्ही अशी खास ठेवली होती त्याला कधी असं कशाची गरज लागली मेडिकल औषधं वगैरे असं कधीच नाही अजिबात नाही. तुम्ही आत्ता बी बघता त्याला आता पळवत नाही आम्ही नाक्या कशा आहेत त्याच्या हा तरी सोडवान नाही त्याची एवढी नाही तर बाहेर फिरावले अजून बारीक आली एवढा पळत होता तर लोक मागत होते का हो हो भरपूर जणांनी मागितलं होतं. बैल आमच्याकडे एका एक दिवशी आम्ही म्हणजे असं विकला बी होता वारवडीचे ते वाडकर म्हणून आहेत त्यांना पण त्यांना म्हटलं पोळ्याच्या दिवशी आल्यावर देणार नाही तुम्हाला बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी घेऊन जा ते मुद्दाम जाणून बोजून पोळ्याच्या दिवशी आले कासरे वगैरे घेऊन त्यांना म्हणलं नाही द्यायचा बैल नाही दिला मग आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन फायनल केली म्हणजे जेवढ्या पैशाला ठरला होता तेवढे पैसे जर बक्षीसच घेतलं होतं त्याने बेर्डी खेळा तिथे हा तसं जर ह्याच्या काळामध्ये आहे ना गौतम भाई याचा नांद्या एक नंबरमध्ये पळायचा त्याच्यानंतर फडक्यांचा तो हिरा हिऱ्या पळायचा बिंदी हिऱ्या त्याच्यानंतर शाहीर पळायचा हिंडवाडीचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमच्या सासवडची बी बैलं पळायची चांगली आणि वडकीची बैलं पळायची परत आमचा लाडक्या पळायचा जळगावचा बावल्या एक नंबरमध्ये म्हणजे सतत राहायचा बरं का फायनलला बावल्या कोणाचा आवरवाडीचा मदन्यांचा संजय मदन्यान आहेत का त्यांचा त्याच्यानंतर राजा पळायचा शेवाळ्या आपणचा चंद्या वगैरे ह्याच्या म्हणजे उतारा त्या ह्याच्यामध्ये होती ती पहिले पण पळायची पहिले चांगली एक नंबरमध्येच पळायची पहिले ह्याचे चांगले पहिरे तसे भरपूर बैलांच्याबरोबर झाले पण बोरमध्ये आता कसं होतं छोटे माझ्या गावात मैदान असेल तिथंच पहिरा व्हायचा त्याच्यामुळं मग ह्याचं मेरवण्याचा बांड्या म्हणून एक होता अमर पहिलवान हातवे त्यांचा बावधन होता परत आमचे बाबा जगताप आहे त्यांचं एक वासरू होतं फुल्या म्हणून त्याच्यासंग दोन नंबरचा म्हणजे एक नंबर दोन नंबरचा फुल्या म्हणून होता त्याच्यासंग अजून बरेच जणांनी सांगत असं फायनल वगैरे झाले आंबेकरांचा बैल होता सरजा म्हणून त्याच्याबरोबर फायनल आहे बाराला केला 2012 हा हो 11 वर्ष म्हणजे त्याला विकायचंच नाही आपल्याला अशा हिशोबाने आणि आज मला असं वाटतं आज बी त्याला नेला ना तो गटबीट लगेच पास करेल अजून करेल हा त्याला राग आहे मैदानाचा गाड्या बिड्या वाजल्या आणि तुम्ही त्याची गंमत बघा तू नुसता त्याला असं संचार झाले का तू त्याच्या अंगात हा मग आता बघा ना तुमच्याकडे कसं दा तुमतोय ऐका हा मागं हात लावून देत नाही लगेच फिरत होतो तुम्ही इकडे आला की तू इकडे येईल हा माग माणसाला येऊन देत नाही त्याला आवडत नाही माग आले हे आमचा बारका भाव आहे विनायक म्हणून त्याच्याशिवाय सुट्टी कोण करायची नाही त्याची त्याला मग धरूनच द्यायचा नाही कोणाला तो हा परवी जातर म्हणून आहे आणि हे विनायक बांधून त्यावेळेस पासून हा पूर्वीपासून म्हणजे ह्यांच्याशिवाय बैल मैदानात ती गाडी ह्याचीच असायची त्याच्यामुळं बाकीचं भाडं कोणाचं आलं काय त्याच्याशी काय देणं घेणं नाही तो सकाळीच गाडी घेऊन हजर असायचा आणि ह्याची गाडी मैदानात गेली म्हणजे लोक म्हणायची आंजा आला आणजे म्हणले हे आप्पांचं ATM कार्ड होतं हो बरोबर आहे पावती पाडली की राहणारच फायनलला राहणारच हो
आणि बैलाचं म्हणजे खासियतच होती ती, गुलाल त्याच्या नशिबात गुलालच होता, म्हणजे सत गेला की मैदानात राहायचंच. आता आम्ही एवढं हे करतोय, प्रयत्न करतो, पण गुलाल हे होत नाही. आता किती बैल आहेत तुमच्या? आता 4-5 बैल आहेत. 4-5 बैल आहेत. ते तुम्ही बघता का मुलं बघता? नाही मुलं बघता, मी नाही बघत. आता जातच नाही शहरातील. आता मैदानात नाही जात? नाही नाही. काव नाही. आता कसं होतं ती, आता गाड्या आली अंगावर पळा इकडे पळा तिकडे, मध्ये मध्ये बंदीच्या काळात पोलीस आली की पळापळी व्हायची ना, त्याच्यामुळे मग मी जायचंच बंद केलं मैदानात. आता म्हणजे आता तसं काही हे नाही, पण नाही जात शक्यतो. बैल बी म्हणजे आपल्याकडे त्या लेवलची अजून एवढं तयार नाही झाली बैल. आता बैल पाहिजे चांगली आहेत, मुरली म्हणून आहे, नंतर हरणं आहे, अजून मुंगळा आहे, परत साहेब्या म्हणून एक बैल आहे, वासरू आहे, चांगली आहेत बैल. तुम्हाला नंतर दाखवतो बैल. वासरं आहेत 2-4 बारीक बारीक. आता ते वासरं ह्याच्यावरच शिकवायच्यात. ह्याच्या वयाचा बैल सुद्धा शिल्लक नाही आता. आता ह्याच्या वयाचा बैल नाही महाराष्ट्रात नाही. त्याची जपणूक, त्याची ठेवणूक, त्याचा खुराक सगळं व्यवस्थित पद्धतीत चालू होतं, त्यामुळं अजून हा बैल आहे. आणि ह्याचे कर्म चांगले होते, बैलाचे म्हणा किंवा मालकाचे म्हणा, त्यामुळं बैल अजून कोण कोणाला काय करत नव्हतं, त्यामुळं हा बैल अजून जिवंत आहे. आणि आम्ही कधी बांधलो नाही कोणाशी, कधीच नाही. कधीच निकाला, निकालासाठी तर कधीच बांधलेलं नाही आणि अजूनही बांधत नाही. हा म्हणजे तो निकालच घ्यायचा आणि टांग्यानेच घ्यायचा निकाल, त्याच्यामुळे बांधायचा विषयच नव्हता. असं घासून निकाल कधीच नाही. टांग्या 2 टांगे फायनलला जर अंधार पडला तर 2-4 टांगे दाखवायचा, कुणी बी पडू द्या. मग आणि असला बैल हा महाराष्ट्र होणे नाही. कुणी बी असं म्हणजे कुणी बी चॅलेंज करून दाखवा की ह्या वयाचा बैल मी सांभाळतोय आता. हा तेवढा जीव लावलाय त्याच्यावर. हो जीव आहे आणि अजून बी जीव आहे बैल. स्किन म्हणजे असं स्किन वगैरे नाही गेलं केस वाढली असा विषय नाही. म्हणजे माथरा झाला असं तुम्हाला वाटणार नाही, फक्त शिंगावरून जरा थोडंच वाटतंय. लय गरीब बैल आहे, लोकांचा गैरसमज होता. मारका बैल आहे, लय गरीब बैल आहे. ह्यासारखा बैल होणेच नाही. आमच्या सुद्धा दावणीला परत होणार नाही. तर ही जी वस्तू आहे ही आमची शेवटची लक्ष्मी आहे म्हणायची. असा बैल हा परत नाही होऊ शकत. लोक बोलली लय मारका बैल आहे. नाही नाही तसं म्हणजे जवळ येऊन दिला असता कधी अजून. बाकीच्या लोकांना तुम्हाला मला नाही म्हणत, हे दोघांना नाही मारित असं आहे. असं आहे का? दोघं एक सुट्टी मेकर बैल बैल बैलांना बैल मारत होता. बैल कसली उचलून टाकायचं? माणसांना कधी नाही मारलं. आज आज तर काही कधी आम्हाला आठवत नाही की मैदानात नेलंय आणि कोणत्या माणसाला त्यांनी मारले. कधीच नाही मारायचा माणसा, म्हणजे मारायचा म्हणजे असं उचलून ठेवायचं बाजूला, असं उचलून वाजत ठेवायचं. त्याच्या वजनाप्रमाणे म्हणजे त्याला तो नेमकं असं ढकलीत ढकलीत नाही जा पुढं. जसे गाडी चालवतो ना आपण पुढं, तसं ढकलीत ढकलीत नाही जा पुढं. लागतो त्याला एवढा होता की बेहिशो जेंडा पडला आणि सुट्टी नाही झाली. तू झाडून जायचं फुटभर गेला तर हातभर जायची तयारी होती ती पुढे चढायला. हा चढायला भले ते कोणी असो. त्याच्या काळामध्ये फक्त जोटी जास्त लागायची, कारण जोट मोडायचं म्हणजे मोडायचं असतो. एक वर्ष व्हायच्यापेक्षा जास्त नाही जोट टिकायचं त्याला. रनिंग मध्ये तोटायचं रनिंग मध्ये, किंवा मग बैलाला मारायचं असं करून. त्याच्यामुळं लय पैर व्हायचं नाही, त्याचं आम्ही गरचीत खोंड आणायचो असं व्हायचं. त्याच्यात आठवणीचं एखादं मैदान कुठलं आहे की ते अजून लक्षात आहे? तुम्हाला माहिती असेल शेवळ्याबांचा राजा आणि शारदा पाटलांचा चंद्या लय फार्मात. लय फार्मात गाडी सगळ्यात पहिली गाडी त्यांनी मारली होती शिमेला पटरवाडी टांग्याने. पण आम्ही ओरडलो ओरडलो नाही, आपण व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की द्या निकाल त्यांना म्हणून. म्हणजे पण ते आपण चर्चा करत नाही त्या विषयाची, कारण का ती शेवटी नाही हे नाही करत. पण चांगले जे मी म्हणणार आहेत ना, त्याच्या ह्याच्यात पट्ट्यात आले की तू सोडत नव्हता. 1000 फुटात तू कोणाला सोडायचं नाही. तसं तू 1400-1500 फुट बी पळायचा, पण 1000 फुटामध्ये मारायचे कोणाची म्हणलं तरी मारू शकतो. अशी टाकला हा सगळा भाग आम्ही म्हणजे अगदी प्रामाणिकपणे. आणि फार मोरगावून आता पोतं वगैरे सगळ्यांना माहिती आहे की हा बैल राहणार म्हणजे राहणार. 5 वर्ष लागोपाठ चंचळीचं फायनल येत होतं. सलग 5 वर्ष. हा त्याच्यानंतर लाडक्याचं 9 वर्ष होतं, तो बी आपलाच बैल होता. कुठला? रायगावचा, ह्याचा जळगावचा. तो बी बैल आपण घेतला नवनाथ पहिलवान, सोमनाथ पहिलवान जाधव त्यांचा तो घेतला होता. ह्याची त्याचीच गाडी पळायची. एक नंबर बी त्यांनी दोघांनी केला होता पहिला. आणि तसं जी सुरुवात त्यांची झाली
आणि बैल म्हणजे घेतला म्हणजे आम्ही बैल एकदम गुटिकच होता, त्याच्यावर सगळे असे डॉलर डॉलर गोड्याला कसे उठतात तसे असे डॉलर रुटले होते त्याच्या अंगावर. आता बघा ह्या बैलांना अशी शिरा दिसायची तिथे. आणि पहिलं रंगत म्हणजे असं पिळदार शरीर होतं त्याचं, खाणं हरभऱ्याचा बरडा आणि शेंगदाणा पेंड आज बाकी काय ठेवायचं नाही आम्ही त्याला. आता बोलतात हिंद केसरी मैदान, त्यात कुठलं मैदान आहे एक नंबर केलं त्यावेळेस आपल्यावेळेस व्हायचे ना एवढे मोठे मैदान. एकच मैदान व्हायचं कोळ्याचं, कोळ्याचं मैदान व्हायचं कुशेगाव कोरेगाव लिंबूत. हा ही एवढंच मैदान मोठं तीन चार परत मैदान व्हायचं. नागठाणचा नंबर आहे फायनल आहे, लिंबूतला बी मला वाटतं राहिला ते फायनलला. आणि इकडं नागठाण्याला एकदा नाही दोनदा तीनदा राहिला ते. कुशेगाव कोरेगावला ते आता काय योग कसा असतो, गाडी जुळती नाही जुळती तसं चढायला पळायचा तो. चढायचं रान असलं ना की समजायचं राहणार म्हणजे राहणार, त्याचे पाय पुढचे बारीक आहेत ना मागचे मोठे होते बरोबर, उतारात कमी पळायचा असं व्हायचं. मग ते का रानात बदल झाला की थोडा पाहिजे पडायची वगैरे गाडी, किंवा पायरा नाही व्यवस्थित झाला पहिरेकर नाही पळाला. कधी कधी काय होतं एखादा म्हणायचा बाहेरचा बाहेरून पळतो माझा बैल आणि कडेला घातला की तो पळायचाच नाही. त्याचं वशिन आत्ता कळलं आहे नाही तर त्याचं वशिन बघण्यासारखं होतं. म्हणजे तुम्हाला जर ते पहिला फोटो जर मिळला त्याचा कुठं तुम्ही म्हणताना लईच तयार होता बैल. तू इकडे येणार आहे? आम्ही असं कोणाची हडजीड करत नाही. म्हणजे बाकी कोणाचं आपलं हेटाई वगैरे असतं असलं आणि कधी आम्ही आजपर्यंत असा कालवा सुद्धा केला नाही. आमची गाडी एक नंबर जरी केला तरी सगळी येत होती. भांडायचा तर विषयच नाही म्हणजे भांडा आता बी भांडू नाही कोणी, कारण काय होतं आपण एवढं पुढं तर भांडू बी नाही हे बैलगाडी क्षेत्र आहे. आज आमचा पळाला उद्या दुसऱ्याचा पळणार रोज. आता काही एकटं एकटा बैल कोणता फायनल घेत नाही सतत, आज उद्या बदलत चाल. एकाचकडे एक बैल आहेत लोक सांभाळतात बी चांगली, बैल बी चांगल्या किमतीला घ्यायचे. या ह्या क्षेत्रात संयम हेले महत्व आहे. संयम जो हार पचवतो तो शेवटपर्यंत टिकतो. ज्यांना सहन होत नाही ज्यांना हार पचत नाही त्यांनी मैदानात येऊच नाही, कारण हे क्षेत्रच असं आहे, हे खेळाडू वृत्तीचं क्षेत्र आहे. आणि चांगली पहिले जुने माणसांचा तुम्ही अनुभव घ्या, कधी भांडत नव्हती माणसं मैदानात भांडणं झालेलं तुम्ही पूर्वी कधीच नसत नाही. आज या नव्या पिढीमुळे पण आता परत मैदानात भांडणं होतात, जुनी लोक येतच मैदान पुरे होईन. हा मग ते वाद होणं आणि मग विश्वास नाही राहिला. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, ड्रायव्हरवर विश्वास ठेवला पाहिजे, सोडणारावर ठेवला पाहिजे विश्वास. हा लय महत्वाचं आहे. केली ना पायदास काय होता किती केले? ती बैल गायीवर जातच नव्हतं ते नशीब म्हणायचं आण रे त्याला बाळा बाहेर. त्याचा राग कधी केला ना? नाही ना आवराग करून बाकी काहीच नाही. बैल आणि बैल आणि घोडे हीच आपली संपत्ती, बाकी काय नाही. ही संपत्ती बस 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 बाकी काय नाही. परत दुसरी गोष्ट तुम्हाला मला सांगायची की बैलांचे पाय चमकला कुठं काय झालं, बैल एखादा ठेसाळला पडला तर त्याची औषधं मी करतो. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे मुंबईवाल्यांच्यापासून तर फार आपल्या साताराकडे इकडे सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे बैल चमकला लंगला आता बाजी आला होता, बाजीच्या आजारी होता चमकला होता सोन्या त्याच्यानं बरेच बैल आपण नीट केलेली आहेत त्याची. आणि ती पिकाचे जास्त पैसे होते फक्त औषधाचे पैसे घेतो आपण. आता ते आवरवाडीचे अनिल बुजवले आहेत ना त्यांचंसुद्धा वासरू आजारी होतं, ते सुद्धा आपणच त्यांना विचारा तुम्ही कधी भेटल्यावर. आता जवळजवळ 90-95% नीट झाले ते न होणारी म्हणजे न जे डॉक्टरकडं होत नाही ना ते नंतर मीच करतो मग असं आहे. हा काही वासरू पाहिजे किती वय असेल वय 8 महिने त्याचा तसाच कान बिन नेमके तिथंच पांढरे आहेत तरी आता गुठून पडलो होतं शिंग मोडले त्याचे एवढं कमी वय. हा बघा की पलीकडचं शिंग मोडलेलं आहे त्याचं टोपनच गेलं निघून तोंडावर छाप आहे अंजीर. हा बाकी गायीवर पडले मागे, गायी इतकी लांब होती काळी आहे पूर्ण काळी आहे तिची आई बी काळी आहे आणि ती बी काळी दोन गाय आहेत. काम करणार बघ गाय. हा मैदानात असायचं तेव्हा हे जे फॅन यायचे का भरपूर आहे भरपूर. जी मुलं आमच्या बरोबर त्या काळामध्ये असे मागे फिरायचे ना म्हणजे बैलासाठी
बैल पाहायला यायचे किंवा आमच्याबरोबर शर्यतीला वगैरे यायची किंवा ज्यांना आवड होती ते सगळे आता बैल मालक आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत त्यांचे आता सगळे म्हणजे मुवरमधले असतील मुळशीमधले असतील किंवा पुण्यातले असतील आमच्या सासवडची काही मंडळी आहेत काही बाहेरचे आहेत असे नाही का म्हणजे मित्रमंडळी पण ते सगळ्यांच्याकडे बैल आहेत आणि बैलावर प्रेम करणारीच माणसं बैल घेतात तसं दुसरा माणूस नाही घेणार एक तर शेतकरी घेणार किंवा ज्याला आवड येतो. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही एवढा काळ बघितलंय बैलगाड्या शर्यत क्षेत्र बघितलंय आता पण बघताय काय बदल झाला वाटत शर्यतीत बदल एवढाच झालाय की बैल जास्त काळ टिकत नाहीत आत्ताची बैल टिकत नाही त्याचं कारण माझं काय नसते बैल मालक करतो हे आता कारण हे लाईव्ह असल्यामुळे मी तुम्हाला एवढं स्पष्टपणे सांगू शकत नाही पण बराचसा बदल झाला आणि असलं होऊ नये असं माझं म्हणणं आहे. बैल भरपूर दिवस पळतात बैला प्रेम करणं प्रेम करणं बैलाला नको त्या मार्गाने पळवू नये वाईट मार्गाने खाण्यापिण्या आयुर्वेदिक औषधं वगैरे करून तुम्ही गुळवेल असेल कुठं गुळ असेल किंवा बाजरी असेल हे असं ज्याच्यातून कॅल्शियम निर्माण होतं असं खाद्य दिल्यानंतर त्याला तेवढी एनर्जी येते बैलाला काय बाहेरून द्यायची काही गरज नसते आता लोकांना ते नाही समजत मग लोकांना आत्ता लगेच मी आत्ता एखाद्या व्यापारात पडलो तर लगेच पट्टी झालो पाहिजे तसं मी वासरू घेतलं की ते फायनलच राहिलं पाहिजे हे लोकांचं उद्देश असल्यामुळं बैलच टिकत नाही लई दिवस असा विषय आणि मग बऱ्याचशा गोष्टी कशा होतात की ज्यावेळी बैलांच्या विषयी तुमच्या मनात प्रेम असेल ना मग आत्ता मी ह्यावर्षी माझ्याकडे 3 बैलं होती मी रोज फायनलला राहिलो असतो तसं गेलो असतो आम्ही म्हणलं त्यांच्या ताकदीने त्यांना पळू द्या तसं असतं आपल्याला बैलं बरेच दिवस टिकली पाहिजे म्हणून तो बैल तुम्हाला दिसतो आपल्याला त्यामुळे 27 वर्ष आहे तर त्यामुळे हां